या गुन्हेगारीचा विचार करता गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आता निर्देश दिले आहेत की त्यांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलावी. गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक काटेकोरपणे पालन करावं असं गृहसचिव यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. पोलिसांना महिलांवरील गुन्ह्यांविषयी माहिती मिळताच त्वरित 0 FIR दाखल करावा अशा सूचना केंद्र सरकारनं दिलेल्या आहेत. तर आपण पाहतोय गेली दिल्ली येथील महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीचा आता विचार करता गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली जावीत आणि गृहमंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक जे आहेत ते त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. गृहसचिव यांनी आपलं पत्र जे आहे त्या हे पत्र पाठवलेलं असून पोलिसांना महिलांवरील गुन्ह्यांविषयी माहिती मिळताच त्वरित 0 FIR दाखल करावा अशा सूचना देखील केंद्र सरकारनं दिलेल्या आहेत. याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय गृहमंत्रालयाने निर्देशनाचं जे पत्र जारी केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्वरित 0 FIR दाखल करा अशा सूचना सुद्धा केंद्र सरकारकडनं पाठवण्यात आल्यात. काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे सोना. खास करून जर बघितलं देशभरात ज्या पद्धतीत महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि या निमित्ताने महिलांवरच्या घटनांना एक मोठं स्वरूप मिळालं आहे हैदराबादच्या प्रकरणानंतर आणि उन्नावच्या प्रकरणानंतर ज्या पद्धती घटना त्याच्या निर्भयाच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देशाने महिलांवरती अत्याचाराच्या घटनांचा आरोप ऐकला होता. त्यानंतर ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने पत्र मार्गदर्शक तत्व जारी केले होते त्यानुसार काही त्यामध्ये कमतरता आठवत होत्या. त्यानंतर आता एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की महिलांच्या संदर्भातला कुठलाही गुन्हा नोंदताना प्रथम तात्काळ तो 0 FIR नोंदवावा. म्हणजे ज्या प्रकारे महिलांच्या गुन्ह्यांना आता नोंद होत नव्हती ती नोंद तात्काळ नोंदवावी आणि त्यानंतर चौकशी केल्यानंतर तात्काळ संपूर्ण गुन्ह्याची नोंद करावी अशी देखील सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. त्यामुळे कुठं असं म्हणावं लागेल की संवेदनशीलपणे आणि गंभीरपणे कुठली महिला अत्याचाराच्या घटनांना आता केंद्र सरकार बाळगत आहे. अगदी बरोबर. आणि त्यामुळेच केंद्र सरकारकडनं प्रशांत जे मार्गदर्शकांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल.